शिवपूर या भारतीय गावात करण आणि निशा हे प्रेमळ जोडपे आनंदाने राहत होते. करण एक मजबूत योद्धा आणि निशा एक अप्रतिम सौंदर्य अविभाज्य होते. निशाचा माजी प्रियकर राज आणि त्याच्या नापाक टोळीमुळे त्यांची शांतता भंग पावली. राजच्या द्वेषाची सीमा नव्हती. एका भयंकर रात्री राजच्या टोळीने करण आणि निशाच्या घरावर हल्ला केला. करण उंच उभा होता, त्याचे डोळे संरक्षकतेने चमकत होते. तू माझ्या बायकोला कधीही इजा करणार नाहीस, निशा बेधडक करणच्या पाठीशी उभी होती. दोघांनी मिळून हल्लेखोरांचा मुकाबला केला. करणच्या दमदार बुक्यांनी टोळीतील सदस्यांची तारांबळ उडवली. राजने टिंगल केली, पण करणचा राग आवरता आला नाही. एकाच धक्क्याने करणने राजचा पराभव केला. टोळी पळून गेली. करण निशाकडे वळला, त्याच्यावर आराम पडत होता. तुम्ही सुरक्षित आहात का? निशा हसली, तिचे डोळे चमकले. मी आहे, तुझे आभार. त्यांचे प्रेम दृढ झाले. करण आणि निशा यांनी त्यांचा विजय साजरा केला. ते सुगंधित बिर्याणी, चवदार करी आणि गोड गुलाब जामुनचा आस्वाद घेत मस्त डिनरला बसले. निशा करणकडे झुकली. तू माझे सर्वस्व आहेस, करणचे हृदय फुलले. तू माझे जग आहेस. करण आणि निशाचे बंध अतूट झाले. त्यांचे प्रेम फुलत राहिले. करणच्या संरक्षणामुळे शिवपुरी समृद्ध झाली. करण आणि निशाचा आनंद संक्रामक होता.